ಡಾಕ್ಟರ್ ಅಬ್ದುಲ್ ಗನಿ ಇಮಾರತ್ ವಾಲೆ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಮಕ್ಸೂದ್ ಅಫ್ಜಲ್ ಜಾಗೀರ್ದಾರ್ ಅವರು ರಚಿಸಿರುವ ಬಿಜಾಪುರ್ ಸಲ್ತನತೆ ಪುಸ್ತಕ ಬಿಡುಗಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಪಟ್ಟಣದ ಜೆಬಿ ಗಾರ್ಡನ್ ನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನೆರವೇರಿತು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳಾಗಿ ಆಗಮಿಸಿದ ಗದಗ ಶಾಸಕ ಎಚ್ ಕೆ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಬಬಲೇಶ್ವರ ಶಾಸಕ ಮಾಜಿ ಸಚಿವ ಎಂಬಿ ಪಾಟೀಲ್ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದರು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮಗುರುಗಳು ಜಮಾತೆ ಅಹ್ಲೆ ಸುನ್ನತ್ ಕರ್ನಾಟಕ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಸೈಯದ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ತನ್ವೀರ್ ಸೈಯದ್ ವಾಜಿದ್ ಹಾಶ್ಮಿ ರಫೀಕ್ ಟಪಾಲ್ ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಮುಶ್ರೀಫ್ ಎಸ್ ಎಂ ಪಾಟೀಲ್ ಗಣಿಯಾರ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಗಣ್ಯರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು ಅಜೀಜ್ ಪಠಾಣ್ ಜೆಕೆ ನ್ಯೂಸ್ ಕನ್ನಡ ವಿಜಯಪುರ ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರದ ಒಂದು ಗತವೈಭವ ಏನು ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಅರಸರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಂದು ದಿವಸ ಒಂದು ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ನಮ್ಮ ಇಮಾರತ್ ವಾಲೆಯವರು ಹೇಳಿದ್ರು ನೀವು ಅದೊಂದು ಕಿಂಗ್ಡಮ್ ಅನ್ಬೇಡ್ರಿ ಎಂಪೈರ್ ಅಂತ್ರಿ ಅಂತಾರೆ ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಅಂತಾರೆ ಕನ್ನಡ ಡಾಕ್ಟರ್ ಫಾರೂಕ್ ಅವ್ರು ಬಿಟ್ಟಿದ್ರು ನಮ್ಮದರಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರರು ಹಿರಿಯರಂತ ಡಾಕ್ಟರ್ ಫಾರೂಕಿ ಅವರೇ ನಾನು ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಇಲ್ಲೇ ಬೆಳೆದು ಬಂದಿರುವುದರಿಂದ ನಾವೆಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಅರಸರ ಒಂದು ಆಳ್ವಿಕೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಒಂದು ಸಾಮ್ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಂದು ದಿವಸ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಇವತ್ತು ನಾವು ಏನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತೀವಿ इवत्तु अंदु आ अभिवृद्धि समृद्धि बताया कि आदिलशाही दौर की बहुत सारी इमारतों को महफूज करने के लिए और उनकी तजदीद के लिए उनकी हिफाजत के लिए आपने बड़े इकदाम किए हैं जाहिर सी बात है कि ये उनका अपना कॉन्ट्रीब्यूशन है हमारी अपनी भी जिम्मेदारी है कि हम भी उनका साथ दें उनका ताबुन करें इस सिलसिले में आने वाले दिनों में अगर डॉक्टर इमारत वाले साहब की ये किताब कन्नड़ा में ट्रांसलेट होती है तो मैं डॉक्टर एमबी पाटिल साहब से कहना चाहूंगा कि आप इस पर खुसूसी तवज्जो करें और इंशाल्लाह ताला ये किताब अगर उर्दू में तर्जमा होने के बाद शाया होती है तो इंशाल्लाह बिज़निल्लाह हम लोग अल हाशमी ट्रस्ट की जानिब से उसकी तबाद की मुकम्मल जिम्मेदारी लेंगे और बहुत ही खूबसूरत तरीके से उसको छापेंगे इंशाल्लाह पहली किताबों पर थोड़ी तनकीद हुई है या नहीं तो तनकीद होने की कोई गुंजाइश मैं समझता हूँ नहीं रहती जब आप एविडेंस के साथ अपने आर्गुमेंट रखते हैं अपना जो भी आर्गुमेंट है अगर आप एविडेंस के साथ सामने रखेंगे तो तनकीद करने वाले भी खामोश हो जाते हैं तो इमारत वाले साहब की यही खूबी है कि अपना जो आर्गुमेंट होता है वो एविडेंस के साथ रखते हैं जैसा कि मैंने अपने खिताब में कहा कि ईटन का जो आर्गुमेंट है उसको आपने एविडेंस के साथ सामने रखा मोहम्मदनामा एविडेंस है तो ईटन जैसा ऑथर इनका जवाब नहीं दे सका तो दूसरे लोग यहाँ के लोग आजकल जो बड़े बड़े अपने आप को हिस्टोरियंस कहने लगते हैं या हिस्ट्री का यश भी मालूम नहीं है उनको तो हिस्ट्री बड़े अपने आप को हिस्टोरियंस कहते हैं पहले वो आकर डॉक्टर इमारत वाले सर के पास हिस्ट्री की ट्रेनिंग लें उसके बाद जाकर बड़े बड़े दावे पेश करें अभी आपने कहा कि बीजापुर सल्तनत इस किताब पर भी कुछ हुआ क्या हुआ इस किताब पर अभी तो रस्म इजरा हुआ है इसका इस किताब पर मैंने क्या कहा कि 1972 में ईटन ने कहा था कि मोहम्मद आदिल शाह को हज़रत हाशिम पीर ने अपनी हयाती बख्शी ओके उसने ये कहा नहीं कहा कि हयाती बख्शी उसने कहा कि द सेंट गेव हिज 10 ईयर्स ऑफ लाइफ सरसरी तौर पर उसने बयान किया है और आगे लिखता है कि सुल्तान मोहम्मद आदिल शाह 1646 से 1656 तक शदीद बीमार रहा उसने रिकवर ही नहीं किया 1646 से रिकवर ही नहीं किया 1646 हज़रत का विसाल है हज़रत हाशिम पीर का ओके तो जब रिकवर ही नहीं करता तो हयाती देने का मतलब क्या होगा